आपल्याकडे नवऱ्यांनी आपापल्या बायकांना वाऱ्यावर सोडायला काही विशेष कारण लागत नाही. उकाडा वाढला हेही कारण पुरते. पण मुद्दा काय आहे की जर तुम्ही साडी नेसली असेल आणि तुम्हाला वाऱ्यावर सोडले गेले असेल तर तुमचा पदर हा फडफडणारच. 1930 साली गांधी बाबाने हवी असलेल्या स्वातंत्र्यासाठी दांडी यात्रा काढली आणि आमच्या पणशीला मात्र नको असलेल्या स्वातंत्र्यासाठी ही अशी पदयात्रा काढावी लागली. मग इकडे तिकडे फिरत पुन्हा नातेवाईकांकडे राहत तिने नवराहीन आयुष्याची सुरुवात केली. हे पाहून पणजीलाही क्षणभर मी पण हेच करायला आले होते की काय असे वाटले. पण असो, पणजी घरात जाते अत्यंत अडचण. ह्यात गरिबी, उपासमार, म्हणजे घराण्याच्या आत्मचरित्राची सुरुवात तर छकास झाली. आणि एक दिवस पणजीला अचानक वाघिणीचे दूध आठवले सापडले आणि तिने ते प्यायले. छोटी मांजर ते रानमांजर, रानमांजर ते बिबट्या आणि बिबट्या ते वाघीण म्हणजे एका शाळेची मुख्याध्यापिका होण्यापर्यंत मजल मारली. एकीकडे निसर्ग आपली करामत दाखवत होताच आजोबा उर्फ सुधाकरची वाढ, संगोपन, त्यांचे लग्न आणि मग पुढे त्यांच्या कुटुंबाची वाढ म्हणजे माझ्या वडिलांचा जन्म, मग बाबांची वाढ, नोकरी, लग्न आणि ऍक्टिव्ह लग्न.